हिंगोली जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते तब्बल 1,21,000 जास्त हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. त्यामध्ये तूर, हरभरा, गहू यासह फळबागांचाही समावेश असल्याची माहिती आहे. त्यासाठी 103 कोटीची मागणी जी आहे ते प्रशासनाच्या वतीनं सरकारकडे केलेली आहे. आता नेमकं सरकार या शेतकऱ्यांना कधी आणि किती रक्कम देते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.